आज मी रवा बेसन लाडू बनवणार आहे। तुपाचा अगदी कमी वापर करून जास्त वेळ न भाजता अगदी झटपट हे लाडू मी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक बोल घ्यायचा आहे, यामध्ये एक कप रवा घालूयात आणि एक कप बेसन घालायचं आहे। जेवढं रवा घेतलं आहे त्याच प्रमाणात बेसन घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थितरित्या आपण सर्व मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये 2 चमचे तूप घालूयात आणि आता हे तूप आपण ह्या बेसन आणि रवामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात। तूप हे रवा आणि बेसनला चांगलं असं लागलं गेलं पाहिजे। तूप यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून झालेलं आहे, तर याला थोड्या वेळ असं धरून ठेवलं तर याचं बाइंडिंग होत आहे, म्हणजे यामध्ये तूप हवं त्या प्रमाणामध्ये पडलेलं आहे। तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं पीठ मळून घेऊयात। पाणी एकदमच न घालता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये हे पाणी घालून थोडंसं घट्टसर असं याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी 1/2 कप पाण्याचा वापर करून इथे मी हे पीठ मळून घेतले आहे। तर आता थोडंसं पीठ घेऊयात आणि हातामध्ये थोडंसं दाबून अशा प्रकारे आपण हे याची वडी बनवून घेऊयात। याचप्रमाणे या सर्व पीठाच्या आपण वड्या बनवून घेऊयात। तर इथे हे सर्व वड्या बनवून झालेले आहेत। आता हे वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊयात। तर पॅनमध्ये इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। या गरम तेलामध्ये हे वड्या एक एक करून सोडून आपण छान असं सोनेरी रंग येईपर्यंत हे वड्या आपण तळून घेऊयात। वड्यांना पलटून आपण व्यवस्थितरित्या 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर इथे हे वड्यांना छान असं सोनेरी रंग आलेला आहे। तर आपण हे वडे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच प्रोसेसने आपण बाकीचे हे वड्या तळून घेऊयात। तर इथे हे वड्या छान असं तळून झालेलं आहे। आता आपण हे वडे बाजूला ठेवूयात थंड होण्यासाठी। हे वडे थंड होते तोपर्यंत आपण साखरेचं पाक बनवून घेऊयात। तर इथे मी पॅनमध्ये साखर घेतली आहे। तर साखर इथे मी 1 कपला थोडंसं कमी साखर घेतली आहे, म्हणजेच 1/4 कप इथे मी हे साखर घेतले आहे। साखर पॅनमध्ये आपण थोडंसं असं पसरवून घेऊयात आणि यामध्ये 1/2 कप पाणी घालूयात, म्हणजेच साखर बुडेल इतपत आपल्याला यामध्ये साखर घालाय पाणी घालायचं आहे। गॅसला हाय फ्लेमवरती ठेवून आपण हे साखर विरघळून घेऊयात। तर इथे हे साखर पूर्णपणे विरघळलेलं आहे। तर आता यामध्ये आपण 1/2 चमचा वेलची पावडर घालूयात। थोडंसं यामध्ये केसर घालूयात। केसर हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। आता हे सर्व व्यवस्थितरित्या पाकमध्ये आपण मिक्स करून घेऊयात। गॅसला लो फ्लेमवरती ठेवूयात आणि पाकला 5 मिनिटे उकळून घेऊयात। 1 तार पाक होईपर्यंत आपल्याला हे पाक उकळून घ्यायचं आहे। तर इथे हे पाक मी 5 मिनिटे लो फ्लेमवरती उकळून घेतले आहे। तर आता आपण चेक करूयात पाक तयार आहे की नाही। तर इथे हे पाकाला 1 तार बनत आहे, म्हणजे आपल्याला हवं तसं इथे हे पाक तयार झालेलं आहे। तर आता आपण गॅसला बंद करूयात आणि इथे हे वडेही पूर्णपणे थंड झालेले आहे। आता या वड्यांचा छोटे छोटे तुकडे करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये घालून आपण हे थोड्या वेळ फिरवून घेऊयात। तर इथे मी हे वडे बारीक करून घेतले आहे। जास्त असं फाईन पावडरही नाही बनवायचं, थोडंसं असं हे रवाळ असायला पाहिजे। गॅसवरती एक कढई ठेवली आहे, यामध्ये 2 चमचे तूप घालूयात। तूप वितळलं की यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप घालूयात। तर इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। आता हे काजू बदामाचे काप तुपावरती 1 मिनिटभर परतून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर हे ड्रायफ्रूट्स तुम्ही कच्चेही टाकू शकता, पण अशा प्रकारे तुपावरती परतल्यामुळे
लाडूला खूप छान असा स्वाद येतो। तर इथे हे ड्रायफ्रूट्स तुपावरती छान असं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण जो वड्यांचा पावडर बनवलेला होतं तो यामध्ये घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात। तर इथे मी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे। आता यामध्ये थंड झालेला पाक घालूयात। हे साखरेचं पाक व्यवस्थितरित्या ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये किसलेलं खोबरं घालूयात। तर इथे मी पाव कप म्हणजे 4 चमचे किसलेलं खोबरं घातले आहे। तर इथे हे खोबऱ्याचं केस या मिश्रणामध्ये पूर्णपणे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतले आहे। तर आता आम्ही या मिश्रणाचे लाडू वळून घेणार आहे। तर हे मिश्रण थोडंसं हातात घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने दाबून अशा प्रकारे हे लाडू वळून घ्यायचं आहे। याच प्रोसेसने आपण सर्व लाडू बनवून घेऊयात। जे मी साहित्याचे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणामध्ये 16 लाडू बनवले जाऊ शकतात आणि हे लाडू 15-20 दिवस तरी चांगले टिकतात। तर इथे हे रवा बेसन लाडू तयार आहे। कमीत कमी तुपाचा वापर करून मी हे लाडू बनवलेले आहे। झटपट झालेले आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।